स्वः ॐ तत्सवितुरवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सूर्यनारायणावरून वेदोनारायणांचं दर्शन बाबा ठीक चाललंय ना आमच्या रामचं अध्ययन येतो ना मठात नाव काढू नका त्याचं राम प्रहरात मूर्ख पाखंडी का संतापल्यात महान बाबा अहो तुमचा राम काय केलं कारट्यानं गेला पंधरावडा इथं नव्हतो मी पंढरीस गेलो होतो मग बरोबर तुमच्या घराण्याला काळीमा फासला म्हणजे शास्त्री बाबा तुमचं नाव बुडवलं अहो त्या चिमी नायकिणी बरोबर तमाशात नाचतोय तो तमाशात का सांगता शास्त्री बा आमचा रांब्या पुन्हा तमाशात गेला सुंदराम नाम दिभरली र सुंदरा सुंदराम नाम दिभरली जरा नाही ठरली हवेली तशिरली मोत्याचा भांग गजा हौस नाही पुरली म्हणून इरली पुन्हा नाही फिरली 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 कुणाची सांग कुणाची सांग कुणाची सांग कुणाची सांग आहा सुंदरा मना मध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मात्याचा भांग लावणीच त्वाण तर लई नामी काढल्या शाबास शाबास हाय तुमची रामजोशी बुवा ऐकलं सा मोहळकर कशी हाय यांची रचना वा बहादर रामजोशी बुवा जातीचं बावन असून मी ही कमाई आऊर लावण्या पवाड ऐकता ऐकता काळन पांढर दोन्ही बी गेलं टक्कुऱ्यावरच पण अशी प्राशिक रचना नव्हती ऐकली कंदी जशी कळली ना 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 आता सांगा तुमच्या गावच्या सामन्यात आमचा फडत वरचढ होईल का नाही औंदा अरे हातच्या काकणाला आरसा कशाला चार दिवसावर आल्या ती सामन सुपारी दहा पायीच आलोय नव्ह का कसून तयारी चालली आहे पाटी रात्रंदिवस कवऱ्यात बसल्यात तो मांडात ठोकून आताच बघा की गमजा ही लावणी कडला जायची हाय आता एक कडव झालंय मिस्त्र हा कविराज घ्या दवात लेखन लावा चिंगिरा अति नाजूक तन होते खणी अरे माळवदावर आली तू ना घरी गेलं पाहिजे आता ते नाही चालायचं कसा रंग आला लावणीला ही लावणी तोंडात बसल्यापासून इडा खायचा देखील विसरली मी लिवाज बाई बाबा स्नान संध्या ते सांच्या पारण करा थटका नको रे दुपारी हातावर पाणी पडलं की येतोच की परत राम राम पाटील राम राम आओ पण तेवढी चाल म्हण सुंदरा मना मध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग मोत्याचा भांग उमा राम उठला की नाही अजून नाही अजून झोपलाय पुन्हा सोप्यावर आली तरी पहाटे पहाटेच डोळा लागला ते का लिहित होते रात्री काय लिहित होता लिहितोय म्हणे जा उठव त्याला आणि इकडे पाठवून दे ते राहू दे आधी त्याला उठव राहू दे म्हणतो ना ते जा आधी रामाला उठ उमा तुला सांगतोय मी डोळे भरायला काय झालं भाऊजी जन्मात पहिल्यांदा मोठ बोलले मी आपल्याशी म्हणजे घरी येणं झालं नाही रात्री अस का ग परवा तेरवा रात्री तरी घरी आला होता का तू कुठं जात असतो कुठं
ऐकलं ते खरंच तर सुंदरा मनामध्ये भरली भाऊजी आंघोळीला पाणी काढा वहिनी मी आलोच बाबुनी कामसूत्रात मदन नेत्रात कोकशास्त्रात निपुण ही भारत राम्या इकडे पत्रम पुष्पम फलम तुम्ही मार काय दादा गाढवा तू इथं लावण्या म्हणतोस माझ्या घरात कामशास्त्रात काय कोकशास्त्रात काय भरल्या घरात असली अर्वाच्या बडबड करताना शरम नाही वाटत तुला तुझ्यात काही सुधारणा व्हावी म्हणून तुला बाबांच्या मठात पाठवला तर तू हे अध्ययन केलंस जात होतास का कधी मठात मठात येऊ नको म्हणून सांगितलं त्याने येऊ नको म्हणतील तर काय पूजा बांधतील तुझी तमात किरात बसून तू खुशाल लावण्या गायला लागलास रात्री सुद्धा घरी पत्ता नाही तुझा मूर्खा काय म्हटलंयस अरे शास्त्रीयाचा मुलगा तू तमाशात नसतो मी केवळ कविता लिहिण्यासाठी जात असतो दादा ही आता म्हटलीस तसल्याच कविता ना रे उद्या सारं सोलापूर तोंडात शेण घालेल माझ्या शास्त्रीयाचा भाऊ तमासगीर झाला म्हणून पुढच्या पोरासारखा मी पाळला तुला माझ्या लौकिकाची तरी काही चाड कुलक कलंकी बदला असं कुलक कलंक छप्पन वेळा सांगितलं की तू त्या हलक्या लोकात मिसळू नकोस म्हणून हलके हलके कशासाठी न समजणाऱ्या संस्कृतात बडबडत नाही तुमच्यासारखे भस्माचे पट्टे गाढवा मला उलट बोलतोस थोबड फोडून टाकी भाऊजी चला आंघोळीला पाणी काढले निर्लज्ज मला उलट बोलतोय तुझ्यासाठी केवढ्या प्रयासानं मी पंढरपुरास केकावली मोरोपंतांचं काव्य मिळवलं म्हटलं काही वाचशील लिहिशील तर तुझं आपलं हे दीपम समर्पयाम धूपम ते काय मी आज सारा दिवसभर बसून त्या केकावलीची एक प्रत तयार कर उठायचं नाही मध्ये काय उमा ही केकावली नेऊठेव त्याच्या खोलीत आणि बरं का हो खबरदार हा मला विचारल्याशिवाय घराबाहेर पडला तर कविता लिहितोय म्हणे खुशाल लिही आरती लिही अभंग लिही श्लोक लिही भारत भागवतासारखा एखादा महान ग्रंथ लिही का लावड्या लिहितोस तुझे 28 विठवरी उभा मांगरूप माही दिशा तिथे उभा कुंडलिका भेटी परब्रह्म आले गा करणी वाले विणीत मोदरा खडी कोरचो खडी माडीवर खडी विडा रंगदार काय हे हेच का करायचं पुन्हा भाऊजी काय म्हणतील तुला काय करायचं आहे होय पण ऊधमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसि यस्य वर्णानि अष्टमेद सवेद कोण आहे मी धोंड्या आहे जी धोंड्या शाहीर का उभय जी इकडे काला शाखरात चालता हो मी राम्याला बोलवायला लावतास ना तूच त्याला तमाशाचा नाद लावलास आचकट विचकट लावण्या लिहायला शिकवल्यास स्वतःचं पोट जाळण्यासाठी माझ्या घरावर विस्तू ठेवलास हराम खोरा एका शास्त्र्याच्या पोराला तमासगीर पोरींच्या नादी लावतोस काय तुझी ती चिमिकट ठमी तुझी तुलाच लखला बसते नाही ते बोल नका शास्त्री बुवा आपल्या बामनपणाची जरा लाज धरा माझी लाज काढतो शूद्रा जा चालता हो धोंडी जातू का मारलं त्याला तू कोण विचारणार माझा मित्र आहे तो मित्र हा शूद्र तुझा मित्र कलावंताला जात नसते विषय आणि शृंगाराच्या आचकट विचकट लावण्या गाणं हीच ना त्याची कला विषय आणि शृंगाराचं एवढं वावडं का तुम्हाला संस्कृत काव्यात नाहीत का शृंगार कृष्णलीला वर्णन करताना तुमच्या जिभेला गुदगुल्या होतात राजोसपणे पुराणातून शृंगार सांगणारे तुम्ही ब्राह्मण आणि रोख ठोक मराठीत गाणारा हा धोंडी शूद्र असं का राम्या तोंड बंद कर खूप सोसलं तोंड उघडण्याशिवाय गत्यंतर नाही आता असं उघडलेलं तोंड मुस्कटात मारून बंद करीन मी हेच तुमचं पांडित्य धाक दपटच्या सर्वत्र हेच शूद्रांना अज्ञानात ठेवायचं धर्म काव्य शास्त्र सारी मिरास तुमची ब्राह्मणांची बाकीची काय माणसं नाहीत अशात माणसात जायचं असेल तुला तर चालता हो माझ्या घरातून ठीक आहे मला तरी कुठं राहायचं या घरात आज कुठे चाललास आधी बाहेर हो तमाशात जा महार हो नाही तर मांग हो आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो
रागाच्या भरात काय भलतच केलं ते अशा कात्र वेळेला का त्यांना घराबाहेर काढायचं आपल्याशिवाय कोण बरं आहे त्यांना जगात नसायला काय झालं आहेत की त्याचे तमासगीर दोस्त धोंडी फार लागलं का रे तुला नाही आता मी चांगला आहे कविराज इथनं पुढं आता आमच्याकडे येऊ नका आमच्या नादाला लागू नका आता नाही धोंडी मी घर सोडलं मी स्वतंत्र आहे ब्राह्मण्य रूढी कशाची भीती नाही मला आजपर्यंत हा राम जोशी लावण्या रचित होता आता तो गाणार तमाशात गाणार भरली जरा नाही ठरली हवेली तशिरली मोत्याचा भांग हवेली तशिरली मोत्याचा भांग अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग कुणाची सांग नारी ग ग ग ग ग ग ग जी जी जशी कळी सोन चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार अति नाजूक तनू देखणी अति नाजूक तनू देखणी गुणाची खणी उभी नव खणी चढू न सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी हे जी हे जी हे जी हे जी जशी मनमथ रती धाकटी जी जी अरे जशी मनमथ रती धाकटी सिंह समकटी उभी एकटी गळ्या मधिहार गळ्या मधिहार अंगी तारुण्याचा बगर ज्वानीचा कहर मारिते लहर मदन तलवार मदन तलवार मदन तलवार मदन तलवार पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार अपायी पैंजण झुमकेदार कुणाची दार कोण सरदार हिचा भरतार कोण सरदार हिचा भरतार कोण सरदार हिचा भरतार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी हे जी हे जी हे जी हे जी नाका मध्ये बुलाख सुरती नाका मध्ये बुलाख सुरती चांदणी वरती चमकती परती हिच्या पुढे फार चमकती परती हिच्या पुढे फार तिन खाप अंगी चालाल हिच पुढे नको धनमाल कविराज चमकतो हीर कविराज चमकतो हीर लोक जा हीर इतर शाहीर का जवा वांग इतर शाहीर का जवा वांग नारी ग ग ग ग ग ग ग जी जी हे जी हे जी हे जी हे जी सुंदरा मना मध्ये भरली सुंदरा शास्त्री बुवा तुमच्या बांधवाचं कसं काल पाहिलं तमाशात लई येगळं का तुमच्या घराण्याचं नाव गाजवणार त्यो बाळ आई कुठे आहेत रे अष्टपुत्रा सौभाग्यवती भव
शास्त्री बुवा एकादशी केव्हा आहे? एकादशा दोन आहेत, बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत आणि सोमवारी सोमवती अमावस्या. ऐकलं ते खरं का शास्त्री बुवा? काय तुमचे राम नमणे काल राजरोज तमाशा केला, असं करायचं नाही त्यानं, नशीब बिचारी त्या होमीच. अरे अरे शिवतोस का काय मारड्या? भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाचं सवळं ओवळं करताय शास्त्री बोवा? पण या मुद्दा भटाला नको का समजायला? वेदांती म्हणतो आहे स्वतःला. म्हणूनच मी म्हणतो, पण हे आलेच मुद्गल शास्त्री. या बसा. अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. शास्त्री बुवा तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला, सनातन धर्माला आग लावली. अहो उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील, कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही, हाहाकार उडेल. आणि शास्त्री बुवा उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही तर गावचे उपाध्याय. मान्य आहे मला, नुसतं मान्य असून काय करायचं, त्याचा बंदोबस्त मी त्याला घराबाहेर काढलाय. तेवढ्या ना काही ब्राह्मण्याची विटंबना थांबत नाही. एक तर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही, शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा, नाही तर नाईलाजाना तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल. आणि हे पहा, आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहेत. तुम्ही यालच? हो. पोत्या पुराणाला जमायची नाही, युक्ती भट्ट जमली ती काल तमाशाला. अहो सुंदरा मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालाल लागल्या पगड्यान शेंड्या दपतून त्यानं त्या ताला. अहो लावणी ऐका न ग कुणाला, उगा सांग करत्यात झालं. बरं आहे कवीरा, पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला. येतोय. बरं राम राम मंडळी. राम 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 राम. येतो. राम 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 राम. राम्या पाया पडतो तुझ्या, गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिथरली आहेत, तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणताय. मठात जा आणि महंत बाबांचे पाय धर, ते सांगतील ते प्रायचित्त घे, नाक खास त्यांच्या पुढे आणि शपथ घे हा हलका धंदा सोडला म्हणून, स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस. माझ्यासाठी तुम्हाला शासन ठीक आहे, संध्याकाळी जाईन मी मठात. असा जरा शुद्धीवर ये, ब्राह्मणासारखा वाघ मग येशील ना मठात? हो येतो, जरूर येतो. कुठ? मठात. वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे. त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही, तो नमुनेदार निर्लज्ज आहे, जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल, त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे. तमासगिरानो चालते वा इथून? का हो
जात नाही आम्ही, त्रास होत असेल तर दार बंद करून घ्या. बऱ्या बोलाला जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो. नारायण नारायण. अरे शूद्रानो, तुम्ही माझ्या मठासमोर तमाशा मांडलात, माझ्या साधनेचे 3-13 केले. मी तपस्वी ब्राह्मण आहे. शूद्रांचा इंटाळ होतो मला. मग इथे कशाला आला तुम्ही? हो कशाला आला? अगं हो, मी इथे यज्ञ करणार आहे. यज्ञ? यज्ञ म्हणजे हो काय? बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे. दाढीवाला बोकड का? हो, लांबड्या दाढीवाला बोकड. मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर? हो तुम्हाला जाळलं तर. तोही जीव आणि तुम्ही? चांडाळा, तुझा नाणाट होईल. गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाहीत. गाढवानो, माझ्या समोर माझे थट्टा? थट्टा नव्हे साधू महाराज, नुसत्या जटादाडीनं साधना होत नाही. परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही. अरे हटा तटाने पटा रंग उन्न जटा धरीशी काशिरी, मठाची उठा ठेव का तरी. हटा तटाने पटा, अरे हटा तटाने पटा रंग उन्न जटा धरीशी काशिरी, मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी. वनात अथवा जनात हो का? वनात अथवा जनात हो का? मनात भावे परी हरीचे नाव भवांबुधी तरी. हरीचे नाव भवांबुधी तरी. काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे. ही काय भवाला दूर करतील माकडे. बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे. अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविशी बुधा? हरी रस सांडून घेशी दुधा. हरी रस सांडून घेशी दुधा. भला जन्म हा तुला लाधला. भला जन्म हा तुला लाधला. भला जन्म हा तुला लाधला. खुला सहृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा. धरिसी तरी हरिचा सेवक सुधा. शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करिशी जप. तथापि न होय हरिची कृपा. तथापि न होय हरिची कृपा. दर्भ मुष्टीच्या गर्भी धरूनी. दर्भ मुष्टीच्या गर्भी धरूनी. निर्भर पशुची वपा. निर्भर पशुची वपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. जाळीशी तिळा तांदुळा तुपा. दंडक मंडल बंद माझ विष मुंड मुंडीशी तपा. न सार्थक लटक्या साऱ्या गपा. न सार्थक लटक्या साऱ्या गपा. ही बार बार तलवार येईल काय पुन्हा? येईल काय पुन्हा? या दुर्लभ नर देहात ठेविशी कुणा? ठेविशी कुणा? भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा. वर्म कळेना धर्म घडेना कर्म चेतन द्विधा. सदा हरि कविराया वर विधा. सदा हरि कविराया वर विधा. सदा हरि कविराया वर विधा. हटा तटाने पटा. अरे हटा तटाने पटा रंग उन जटा धरिशी काशिरी, मठाची उठा ठेव का तरी. मठाची उठा ठेव का तरी. बामणानं आज कडी केली. आम्ही भी पिढा आणि पिढा शाहिरकी करतो, पण खऱ्या शाहिरकीचा इसका ह्यानं धावला. मानाचं पान म्हणून यो फेटा मी त्यांच्या डुईवर ठेवतो. ऐका,
मंडळींनी आमासनी लय उचलून धरलं. नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ. उद्या आम्ही मोहळा जाणार आहोत. तसा दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे. तेव्हा आमची जीत होईल असा मंडळींना आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा. गब्बर नको वाटतं हे गाव सोडायला. नको वाटून काय करणार. माझ्यासाठी दादांना शास्त्र व्हायला लागले. बरं झालं या निमित्तानं घराबाहेर पडलो मी. काका काका काय रे रंगा. उमा काकीने रळते लाडू पाठवलेत तुम्हाला. तुझ्या काकीला सांग सांग मी गेलो म्हणून. थांबूया हितच. काढा भाई सामान. या उतरा. सोडा बैल हातच. बरी हाय जागा ही. मी पाटलासनी सांगून येतो आलोय म्हणून. हा प्रवासानं अंग आंबून गेलं. वा छान आहे नदी. स्नान आटपून घेतो. चिमे जरा धोतर दे ग. बया बाई टिप्पत आवाज लागतोय. शब्दवर फड जितणार आहात तुम्ही. राहून दे इकडं आणते लुगड. अगो बाई बामन दिसतोय. डोळ आहेत का नाहीत का. बायका माणसं आंघोळ करत्या दिसत नाही का म्हणून तर वर आलो. वय का आताच गेलं नाही का सुसरीन. अह मी गेलो तळात आणि सुसर राहिली काठावर. सांभाळून सुसरीला काट बी असत्यात म्हटलं. अर रागावलंच वाटत. बर बुवा सुसरबाई तुझीच पाठ मऊ. बरा की चावट दिसतो या बामन. बाम नाचणीलाच राहिल्या कुठं. तमाशात नाचायला लागल्यात ना. वा हे जनावर बरं आणलंय हं पाठ राखणी. कुत्र साहेब वाट चल. अहो कविराय आटपली का नाही आंघूळ. आतापासून 12 गावचा लोंडा लागलाय. असं हरजीत जाग्यावर होणार. स्वतः ठाणेदार येणार हाय निवाड्याला. चला बिगी. राम 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 राम. काय पाटील काय म्हणतायत बयाबाई. जोरात हाय ती बयाबाई. त्या बघा आल्यात. <आले
मोहळकराचा इनामी तोडा आज 5 वर्ष जित्ते मी। राम राम थानेदार, राम राम राम। पहिले कोण उभं राहणार धोंडीबा? पहिली गवळण मी म्हणणार। 5 वर्षाची वयवट आहे माझी। सुरुवात कुणी का करना? यस आमचंच आहे। बघूया की बैला जितणारा तमासगीर जन्माचा आहे अजून। जन्मलाय आणि हिथं आलाय भी। असं तर मग होऊनच जाऊन द्या। जितलोस ते ना तू 7 जणी बटीक होईन त्याची। ऐकलं सा पंच मंडळी? ऐकलं ऐकलं। चल हो सामन्याला तयार। ओम ध्वनी आला गळ्यातून त्याची प्राण प्रतिष्ठा करा। हे जी जी हे जी जी हे जी जी हे जी आला गण सभेच्या ठाई दश दिशा पाकलर होती खरी पुण्याई। पेंड्या काय किसन देवा? त्या पहा गुपी चाललंय ठुमकत ठुमकत। घडडे कसले त्यांच्या पाशी? घड हो नवरत्नाचं घट नाही तर संक्रांतीची गाडगी असते। हात गाड वा। अरे त्यांच्या पाशी दूध आहे। दूध? दूध? हा अहो दूध कुठलं असेल? मूर्ख आहेस। थांब खडा मारून घडा फोडतो आणि दाखवतोच तुला। एक वार सांगते कान्हा। काय ऐका। एक वार सांगते कान्हा नको येऊ वाटेला पुन्हा। अरे भल्या घरच्या मी कामिना नाही सोसणार तुझा हुडपणा। तुझ्या मनात रंगावानी कावा तुझा काळा रंग रंगावानी कावा तुझा काळा रंग। काल मारलास खडा माझा फुटला खडा। काल मारलास खडा माझा फुटला खडा। दह्या दुधाचा सडा अशी मारीन तोंडात तुझे पाडी नादात अबु जाईल जगात नंद राजा लईन औकळार टाकीन टाकीन फोडून मिटलेला डोळा। गदी 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 नंद राजा लईन औकळार टाकीन फोडून मिटलेला डोळा। काय उठा आणि त्या एक सोलापूर ठेवून थांबग पटकी घडा ठेवतो पडा सौंगडी तुटून। थांबग पटकी घडा ठेवतो पडा सौंगडी तुटून। पार फोडूनी आतील लोणी पार फोडूनी आतील लोणी पट पट घ्या रे लुटून।
पटापट घ्या रे लुटून चल दीदी चल दीदी चल दीदी चल दीदी चल दीदी चल दीदी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी गोकुळ वस्ती मध्ये नांदुनी मस्ती करी ही बोर बळकट धरुनी मनगट बघतो बळकट धरुनी मनगट बघतो तिचा एकदा दोर नंदाचा हा पोर गौळणी नंदाचा हा पोर गौळणी नंदाचा हा पोर गौळणी देवाभुनी शिरजोर शारंग पाणी धरिता पाणी शारंग पाणी धरिता पाणी कशी जाशील गसडू जरब नजरची जबर लागली जरब नजरची जबर लागली गाली गळले आसू मनात लपले जनात संगते मनात लपले जनात संगते ओठावरचे हासू जी 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 रंजिस होऊ नको मंजिरी ग रंजिस होऊ नको मंजिरी ग कुंजा मध्ये चल बसू खुणा खुणेला पटू आहा खुणा खुणेला पटू आहा खुणा खुणेला पटू भले पठ्ठे गवळणी तर साधला डा होऊन द्या ह्याच त्याला सवाल जबाब पंचांग सांगता जलमग मविला उगाच घालता काय भीती अन चंद्र कोरी पुढ तुमचा काजुवा चमकून चमकल तरी किती पोठ पुराण वाचून वाचून अक्कल वाढली असल अति तर चंद्राच चांदन उष्ण का शीतल सांगा हो मद प्रती निवडक काढलाय सवाल बोला भटजी महाराज बघा की गावते का तुमच्या पंचांगणात चंद्राचं चांदण गरम का थंड द्या सांगून नाहीतर ठेवा तुमचं डोप तुमचं आणि शेंडी बी घाणवळ क्षयी कोर तू सूर्या पुढची ती जाऊ किसी किती ग विरहामध्ये उष्ण चांदणे शीतळ पती संगती ग पटलो का शेजारी नवरा नसल्यावर चांदण कस पोळते आणि नवरा असल्यावर जवळ अक्षी थंडगार लागते कविराज फेका दुसरा सवाल धोंडी जरा गंमत करतो हिची पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर अन कधी कोण ते सांगून द्यावे सवाला समुत्तर लई शिकमती आहे बामन सकाळचं डोळावरच काढलं की काय सवालात काय हो काय द्यायचं जवाब अहो उल्पिया ना अर्जुन पुराणातले वांगे खाऊ द्या थोडीच तोड दुसरा होऊन दे पती सोडून सती पती सोडून सती कोणती रतली अविरत परक्याशी रतली अविरत परक्याशी कारट त्याचे चुंबन घेई कारट त्याचे चुंबन घेई काय काम खाने शिवासानिशी पतित पावन त्रिभुवन जीवन मुनि जन बोलति स्वर्ग धुनी
बाप बराबर है न हो बराबर है टाका तुमचा सवाल ऐका तुझी च दौलत परंतु दैवे भाळी तुझा नाही ग तुझे चंग सुनी तुझा दृष्टीला दुर्मिळ ते माझी ग तुझाच पाशी जन्म भरी ते रम्य दोन पेले ग सुधा हला हला आणि मदिरा यानी भरलेले ग तुझे हाय तुझे पाशी पर तुला लवकर दिसत नाही तुझ्या पाशी दोन पेला आहेत अमृत ईस आणि दारू तिने भी भरल्या ती त्यात बोला काय हो छंदी बाबा कुठला काढतोय काय की फट नाही डोक्षात येत काय हो का सुटतंय की नाही नाही बाई नाही बाई सांगा ना का सुनवता कविराज सांगू खरच सांगा तुझे डोळे हे कसं ऐका स्त्रीच्या डोळ्याकडे पहा काय असतं त्यात कवडी पांढरी लोलक काळा लाल जरा कोणे ग जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने ग शुभ्र पांढरे असते अमृत हला हलाचा रंगचा काळा सांग गुलाबी नेत्र कडाहून मद्याचा का रंग निराळा जगवी अमृत मारी हला हल मद्य झिंगवी कैफात काढून बघ हे गुण ती नाही हसती तुझी डोळ्यात उमागले का रे फुरशा बाईच्या डोळ्यात तीन रंग आहेत डोळ्याचा पांढरा बुबळाचा काळा आणि दोन आंच्या कोपऱ्याचा लाल अमृत पांढर ई काळ आणि दारूचा रंग तुझ्या ओळखीचा आहे बाईच्या डोळ्यात हे तिन्ही बी असतात म्हणून बाईच्या नजरेनं कुणी जगत्यात कुणी मरत्यात तर तुझ्या गत कुणी निस्त झिंकत्यात वा जोशी बुवा आता हुन द आखरी सवाल आणि मग हार जीतच सूर्य उगवतात गगनामाजी जळी कमलिनी का फुलती पूर्ण चंद्रमा नभात दिसता सागरा सकाजे भरती सागरा सकाजे भरती सागरा सकाजे भरती सागरा सकाजे भरती बोला सुत्तागत सरळ सवाल हाय संदीपा आता छंदी बाबा मी कुठं गेलो तू बी जा त्याच्या मागणं झोळी घेऊन काय बया बाई काय हे सवालाचं उत्तर बया हरली बया हरली ऐका बया हरली नाही तिनं बरोबर उत्तर दिलं सूर्य उगवता कमल उमलते सूर्य उगवता कमल उमलते सिंधू उसळतो चंद्रा बघुनी सिंधू उसळतो चंद्रा बघुनी शुद्ध प्रीती हे शुद्ध प्रीती हे एकच कारण द्या त्या नव्या हृदयी भरुनी जी
सामना यांनी जिंकला. रिवाजाप्रमाणे तोडा आणि शंभर मोहरा यांना इनाम दिले आहे. बया बाई जायचं नव्ह मला नाही यायचं. वाघिणीला वाघ भेटला मेनवाड्यात नाही राहायचं तिला. होय पण आमचं कस. अरे चल की संगती भरल्या गाडीला काय चिपाडाचं वज हाय. स्वयंपाक होत आला माझा आणि अजून कसा पत्त्या नाही म्हणती. कुणाचा. कविरायांचा. ते काय डब तापवायला गेलेत. ते पाचशान माघार फिरतील. जत्रा हाय खरेदी हाय येऊ त्येऊ. कविराज कोण. जोशी बुवा. का हो कुठलं तुम्ही का आलाय सा. तमाशाला आवाज न द्या बाई. कविराज कुठं आहे ती. कविराज होय. हे आले ते. अगं ही चिमा बाहेर ये. ही बघ जत्रा आली हात. बाहेर ये बाहेर. राम राम. हा शालू घ्यायची मा तुला. कोण मंडळी. आम्ही सांगोल्याच. हे बारशीच. हे मंकाळ कवठ्याच. आणि हे तमाशाला आवाज न द्या पायी आल्यात. अस सगळ्यांच्या सुपाऱ्या घेऊन टाक. सरकार सारीचा थाट दिसतो या. राजच आहेत ते. बरे पोपट आवडतो का तुला. पोपट बोल बोल. मिठू मिठू. अरे चोरा बघतोस का तिच्या ओठाकडं. तोंडलं नव्हे ते. आ गप्प का तू. जगा येगळं बघितलं कि माणसाचं बोलणंच खुटत. काय बघितलंस. एक माणूस. कोणत. हेच नावाच्या आणि पैक्याच्या पायघड्यावर कस डवलात चालताय सा तुम्ही. कविराय काल डोहावर कशी लाह्या फुटल्यासारखी बोलत होतीस. आज इतका गोडवा कुठं आला तुझ्या वाणीत. या ओटातन. कविराय काय रे धोंडी. जेवायचं झालं या. चला निघायचं नव्ह सांगुल्याला. सुपारी घेतली या. चला सांगुल काय पंढरपूर काय ना पुणे काय. माझी लेखणी आणि हिची वाणी गावन गाव जिंकू. सारा दख्खन देश गाजवून टाकू. सांग सखे सुंदरी कुण्याग सुभगाची मदन मंजिरी. कुण्याग सुभगाची मदन मंजिरी. ऐका या मदने मजा गाणीले करू तरी कैसे बाई बाई. हावले बाई ग भाजीयने बाई बाई भाजीयने. गणराज महाराजावर कृपा करावी. तुमच्या नावाची भजन सभेमध्ये ज्योत लावावी.
कसे करू एकांतीची गाठ पडे ना, कसे करू एकांतीची गाठ पडे ना, मनामध्ये हौस माझा सारी पुरविते, शिंगाराचा रंग काही नवा दाविते, योजिन्या म्या आनंदाचा घाट घडे ना, योजिन्या म्या आनंदाचा बाई बाई एकांती गाठ पडे। मी उललो रमलो अघटित करणी ब्रह्माजी, नारण वितरणी काय सांगू रमणी, नारण वितरणी काय सांगू रमणी, जशी नागिन देवा घरची, दीदी है दीदी है दीदी है, दीदी है दीदी है दीदी है, दीदी है दीदी नजरी जशी देईल तरी ती प्राण, दीदी है दीदी है दीदी, अग दीदी है दीदी है दीदी, अग दीदी है दीदी है दीदी। बाई नको जाऊ यमुना तिरी, नंदाचा नंदन हरी करी तो बळ जोरी धरी लगे पदरी, करी तो बळ जोरी धरी लगे पदरी, करी तो बळ जोरी धरी लगे पदरी, कारे मदसी अबोला धरून जाशी वाकडा घरावरून। पाहुण सोलापूर किती लांब आहेत ना? हताश आहे ना का? कुत्र्याच्या भुकावर मोहरल्या गाडीत तिथंच काय? वय वय कारे मदसी अबोलांदन वा मुद्गल शास्त्री, फार चांगला साधला आहे तुमचा ग्रंथ। आधुनिक काळात इतकं चांगलं संस्कृतात कोणी लिहिलं असं वाटलं नव्हतं। आपल्या सारख्यांचा सहवास लाभला, लिहिलं झालं काहीतरी। कालिदासाच्या रघुवंशासारखा अमर होईल हा तुमचा यदुवंश। पेशवे सरकारकडनं सांडीचा आला दिसतोय। कोण रे तू? पुण्यास ना आलोय का? जोशीबा आहेत का इथं? हो हे इथं आहे। काय? श्रीमंत पेशवे सरकारने हा लखोटा धरलाय। पेशवे? पेशव्यांकडून पत्र। शास्त्री बुवा, भाग्य उजाडलं तुमचं। राजश्रिया विराजित मायनर हो द्या, मजकूर वाच। तुमचे नाव दिगंत झाले, श्रीमंतांचे श्रवणी पडले, तेने बहुत प्रसन्न झाले। श्री बुवा, विठ्ठलाची कृपा। संतोष पाहून तुम्हास आज्ञा केली जे रंगपंचमीचे दरबारी हजर राहावे। तुमचे तमाशाचा फड योजलाय। पत्र आमच्या नावचं नव्हे, राम्याच्या नावचं आहे। मग ते कुठं आहेत? मेला गेला मसणात तू। वा 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 वा, म्हणजे आता पेशव्यांच्या समोर तमाशा करणार? आता मात्र हद्द झाली बाबा, पुण्याला जाऊन प्रत्यक्ष पेशव्यांची कान उघडणी केली पाहिजे। ओहो,
आपले निळकण शास्त्री थत्ते आहेतच इथं, त्यांना बरोबर घेऊ, पाहू पेशवे कसा त्याचा तमाशा करतात तो। खडीता भीम, आफताबे दक्खन, शमशेरे जंग, वजीर आजम मुल्के मराठा, श्री हुजूर सभाई माधोराव पेशवा तशीफ लाते हैं। बादब बामुलायदा होशियार। निगाह रखो, श्री हुजूर सवाई माधोराव पेशवा होशियार। बादब होशियार। निगाह रखिए राम जोशी सोलापुर वाले। ब्राह्मण असून हा पेशा करता? हो श्रीमंत, इच्छा आहे की काव्य शास्त्राचा आनंद सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा। अस अस, तुमची कीर्ती खूप ऐकली आहे आम्ही, आज काही विशेष दाखवा। जी आज्ञा। संपन्न निलकंठ शास्त्री थत्ते। बसा शास्त्री बुवा। श्रीमंत, आधी हा तमाशा बंद करावा। सोलापूरची ही ब्राह्मण मंडळी काही तातडीचा अर्ज घेऊन आली आहे। प्रश्न आपल्या धर्माच्या प्रतिष्ठेचा आहे। काय म्हणणं आहे आपलं? श्रीमंत, आपल्या समोर उभा असलेला हा तमाशगीर ब्राह्मण नाही, शुद्ध महार आहे। हे ब्राह्मण नव्हेत? नाही, श्रीमंत जाणतातच की तमाशा हा नीचतम पेशा ब्राह्मणांचा नव्हे, धर्मवीर पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मणाचा उच्छाद मांडला यानं श्रीमंत। बरोबर आहे, अध्ययन आणि अध्यापन हेच ब्राह्मणांचं कर्तव्य, आणि तेच मी प्रामाणिकपणे करतो आहे। संस्कृताचं अध्ययन आणि प्राकृतात अध्यापन। विषय आणि श्रृंगार हेच तुमच्या अध्यापनाचे विषय ना? लोकरंजना वाचून लोकशिक्षणाला हातच घालता यायचा नाही। तू काय लोकशिक्षण देणारे पातक्या, संधीची 24 नावा तरी कधी घेतली आहेस का? संधीतच ब्राह्मण्य सिद्ध होणार असेल तर ही ऐका माझी लोकभाषेतील संध्या। केशव करणी अद्भुत लीला नारायण तो कसा, तयाचा सकल जनावर ठसा। माधव महिमा अगाध गोडी, माधव महिमा अगाध गोडी, गोविंदाचा रसा गोविंदाचा रसा, पीत जा जीव होईल थंडसा। वा वा, काय थत्ते शास्त्री, कसं आहे शीघ्र कवित्व? गुणी जनांचे गुण पहावेत। यात गुण कसला श्रीमंत? र ला ट जोडणं याचा अर्थ कवित्व नव्हे। आज्ञा असेल तर कवित्वही ऐकवीन मी। जरूर ऐकवा। शास्त्री बुवा, आम्ही जातो। राधा सखी संवादे हो, राधा सखी संवादे, छेका पन्नुती आयका, छेका पन्नुती आयका, रसिक हो किती चतुर बायका, रसिक हो किती चतुर बायका। सासु सासरा पतिया देखत अधरामृत माधुरी, अधरामृत माधुरी, खेत से काय वदावे तरी, खेत से काय वदावे तरी, तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी,
नवे गहा मधुकर पंकज हरी नवे गहा मधुकर पंकज हरी गुणवंत लोळे अति शोभला तो कृष्ण काय नवे गहार कळे ना तुला नवे गहार कळे ना तुला मधु शीतल करतो शमी होऊन या भला तो कृष्ण काय नवेग नवेग व्यजन सुवंशातला नवेग व्यजन सुवंशातला राधा सखी संवादे हो राधा सखी संवादे छेका पंगति आयका छेका पंगति आयका रसिक मुखिति चतुर बायका रसिक मुखिति चतुर बायका वा 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 जोशी श्रीमन यांची कल्पकता फार मोठी आहे होय ना बसा तर मग जोशी होऊ द्या आता प्रारंभ ऐका राधे काय कृष्ण देवा ते पहा यमुनेचं पाणी कसं संत वाहत आहे त्या पहा किनाऱ्यावरल्या विली कशा डवलानं डुलत आहेत इकडं आपलं मधुवंत रंगीबेरंगी फुलांनी बहरून आले वसंतानं जणू रंगपंचमी साजरी केली आहे मग चला ना देवा आपणही होळी खेळू खेळू पण एका अटीवर तू कृष्ण व्हायचंस ते का ऐक हो जी गुंजात मधुप गुंजार व यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी मधुप गुंजार व यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी होळी खेळतो हरी होळी खेळतो हरी करुणी राधा नटापण नटी गुंजात मधुप गुंजार व यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी ताल पखवाज खंजिरी मंजिरी तो बासरी बिन अमृत कुंडली कुणी टपसारंगी लाधरी नृत्य कृत्य तत्कार तान करताल धुमकशा अंतरी पती संपत्य ही नाना परी सखेक आनंद मी गसांगी अग सखेक आनंद मी गसांगी आ
वाह्वा आमच्या समोर साक्षात गोकुळ उभे केलं, धन्य आहे तुमचं कवित्व लोककवी राम जोशी। आजपासून आम्ही तुम्हाला काव्य सिरताज हा किताब बहाल करतो। शाबाश कविराज। अरे 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 हे काय, आमा तमाशगिरांचे राजा हाय तुम्ही। कविराज काव्य सिरताज दाविला आज शायरी थाट, घुमविला लावणी बाज तुम्ही महाराज, आम्ही कविराज जाहलो भाट। बटगडी करती गडबडी, येऊन तातडी उगावो वाट। सरकार पेशवे धनी साक्ष ठेवून तुम्ही उखडली लावली पाठ। अवसरा साधुनी चांग उतरली भांग, पळती महाभाग घेऊनी पोट। राज काव्य शिर ताज दाविला आज शाहिरी थाट। आता गरिबांची घ्यावी देणगी थोडी वानगी सुरेचा घोट। खुद्द पेशव्याकडून सन्मान, किताब, इनाम आणि वरही मदिरा। कैफात मिसळतो कैफ आता नाव एक मैफलीसाठी, मुळचीन शुष्क ही गिरा इश्करस पुरा घोळ लावोटी। रंगात होऊनी दंग पोहुनी संग जमून ये घाट। मजा आला धुंडी, मजा आला। सोलापूरच्या भटांनी मेल्याने लई त्रास दिला होता, वाटलं तमाशा होतोय का नाही, पण त्या भटाची कशी फजिती केली। अगुबे कविरा आले वाटत। हसू नका, गप बसा, दारू प्याला म्हणतील। धोंडी सैन सई पेशवे, ह्यो सिरपस म्हणजे तमासगिरांचा झेंडा, अन राम जोशाचं यशच आहे नाही। सिरपेच राम जोशाचा पण यश बयेच, दैवी या गाठ वया बाईची मज पडली साची। कविता इज संगे रंगा आली नानाविध चाल, वाणी कशी काय परीक्षा झाली गाणारी धाली, अशी मती पुरुषात विरळ साची। आज अक्षी रंगत लावणी रचन चाललंय। आज आम्ही दारू प्यालो कैफात कैफ मिसळला,
तमाशगिरांचा राजा झालो सारं कमावलं आता तमाशा बंद चैन मांस उपभोग पुण्यात पेशव्यासारखं राहायचं राहणार राहायचं बरं राहायचं जोशी बा कोण आहे तो जोशी बा जोशी बा काय कोण पाहिजे राम जोशी फार थोर कवी आहेत ते अशी लावणी आपण कधी ऐकली नाही आणि असा तमाशाही कधी पाहिला नाही कुठं आहेत ते ही एवढी भेट द्यायची त्यांना त्यासनी झोप लागली आता असं असं झोपू देत मग हे एवढं द्या त्यांना आओ नो कुठलं तुम्ही मी तुळजापूरचा राहणारा आओ पण नाव नाही सांगितलं ते सांगणं इतकं मोल नाही माझ्या नावाला बरं येऊ बाया मी सांगितलं ना राम जोशी आता तमाशा नाही करणार चैन करणार चैन आले का काय चालवलं हाय हे कविराजांनी इकडं तमाशा बंद केला आणि तकडं रोज सांज सकाळ दोस्त जमून सारखी दारू पीत बसल्या ती कसली अवदसा आठवली त्यांना ही काय होणार कुणाला ठाव काय होणार ह्या दारूनं कधी कुणाचं चांगलं झालं या ही दारू नाही सुटली तर कविराजाने आता पतो कमावलेला यश पैका समजा समजाची धुडदान होणार आणि सगळं भिकलं लागणार बया या रंगात तुझी लावणी पाहिजे तुझी स्वतःची कशाला आता नको नाही आता झाली पाहिजे गावब्या चाल बान दोंड्या वेते ना झालं बाई माझ्या भरला मनात तुमचा शिपाई बाणार माझ्या भरला मनात तुमचा शिपाई बाणार कमरेचा गुळखा तलवार सोडी ना गजी जी 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 तलवार सोडी ना गजी जी गजी भुल्या नगरच्या नारी डोळ तुझर बघता ना जी 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 गजी जी गजी भुल्या नगरच्या नारी डोळ तुझर बघता ना जी 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 झाले कुर्बान तुझ्यावर फिरत मना मधी मायणार
शुद्ध कुंभार नार मीर धुतला मोत्याचा दाना जी 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 आगा जी जी गदी शुद्ध कुंभार नार मीर धुतला मोत्याचा दाना जी 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 लाडे लाडे हो लाडे लाडे पिडात झाली म्हणायची काय वो झालं तरी काय आणखीन पाहिजे म्हणतात दुकानदारांत खर्चावलं कालच मागलं पैसे घेतल्या बगैर येऊ नका म्हणून नाही म्हणून सांगा हाकलून देत तो बिरिसनी ओड्या अजून तू विसरस माझी काहीच किंमत नाही तुम्हाला तुम्हाला नको झालोय मी आता असं का बरं बोलता कविराज तू त्यातलीच धोंड्या ऐक ना म्हणून घेऊन येतो थांबा तुम्ही आज चला दोन्ही आता घेऊन येतील घे जा लवकर चुकतीच बया हे असं कितींदे चालायचं होतं नव्हतं ते सारं संपलं अंगावरचं दाग दागिनं बी इकलंस आज चार महिने झालं तमाशा नाही सारखी ही दारू आणि टोळफेरी मग करायचं तरी कसं कसं म्हणजे मी सांगते आधी हे गाव सोडलं पाहिजे ही संगत तुटली की दारू सुटल एवढं कर करते काय बी करून पुन्हा सोडायला लावतीच झालं पुन्हा सुटलं राजा सारखा शाहीर कैदीत पडला होता दारूच्या ना त्या बाईच्या बाईनं काय केलं अग तिनंच तर नवसाचं नाव सांगून पुण्या बाहेर काढलं कवीरायासने लई चाल तुम्ही बघू आता तुळजापूरला अजून काय जीव लागते कशाला नवस करता तुम्ही बायका पुरुषांनी यश यावं म्हणून पुण्यात एवढं यश मिळालं ते तुझ्या गळ्यानं माझ्या कवितेनं तुळजापूरच्या अंबाबाईनं काय दिलं पेशव्यांचा हातचा शेरपेस दिला म्हणजे शाहिराला खुळी असू दे नगा घेऊ टाका ते एक ही दारू जिभेवर बसली आणि विद्या उठून गेली तुमच्या मुखातनं चार महिने झालं नवी लावणी झाली नाही कमावलेला सारा ऐवज मातीला मिळाला हिच्या पायात चप्पत आहे माझ्या गळ्याची पुन्हा स्पर्श करणार नाही हिला पाऊस आला की यो देखी मी भिजेन की घोंगड तरी लावा राव देखी भिजलेली चांगली दिसतेस तू आठवत का पहिली भेट तुळजापूर भया काय होत ताप आला धुंडी अरे हिला सडकून ताप भरला आता की जा चटकन एखाद्या वैद्याला घेऊन
चिमा अंगावर घ्यायला काहीतरी अंग आण लवकर आण. चल आत चल. गणप्या गादी घातली का रे? पहिले चांगली होती म्हणून आम्ही तुळजापूर बघितलं. अरे अरे बसला असं काय? हे सामान विमान आवडत नाही वय आणि सावळ्या तुला बी कळलं काहीतरी. उठ उठ ही सावळ्याची आवरावरी करा. उठा पाणी आलं. आता लय ताप आला की हो. येईल नाही तर काय होईल? दोन दिवस पावसात भिजली आणि पोटात कान भी नाही. गणप्या तांदूळ काढ जा वाईच पेज करून घालते. भ्यायचं का हे कारण नाही, थोडं जपायला मात्र पाहिजे. वैद बुवा औषध अक्षी चांगलं द्या. ह औषध चांगलंच देतो मी, पण मी सांगतो तसं पथ्य मात्र सांभाळायला पाहिजे. कविराय औषध आणलंस का? त्या वैद्याला माणसापरीस पैका प्यारा आहे. आठ दहा दिवस चालवलं कस बस, आता शापच सांगितलं त्यानं पैके वाचून मिळायचं नाही औषध. आपल्याजवळचं किडूक मिडूक बी विकून छान टाकलं. आता तमाशातलं खोटं नकली दागिनं तेवढं राहिल्यात, त्यांना कोण विचारणार? मग रे धोंडी, आता पैसे कुठून आणायचे? एका शिरपेचा शिवाय काय राहिलं आपल्यापाशी? भलतच पायरी निकळली म्हणून कळस उतरायचा काय? परानपणानं जपलेला जिन्नस त्यो. करूया काहीतरी. राम जोशी नमस्कार. हो 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 जोशी बुवा केव्हा आला? अहो हे चालवत पुण्याला एकदा उपरणं घेऊन. पुन्हा एकदा योग येणार आपला इथे तमाशा पाहायचा. आता कसा तमाशा होतोय? बयाबाई लय आजारी आहे ती. आजारी आहेत? अरे रे आपण माझ्या गावी आहात, काही अडलं नडलं तर सांगा मला. देवानंच धाडलं तुम्हाला, मोठ्या संकटात आहोत आम्ही. तमाशी होई तो काही रकमेची आवश्यकता आहे, कर्जावर मिळवून द्या, मी दाम दुप्पट परत करीन. हे सांगायला हवं? आपण स्वतः जरा माझ्याबरोबर आलं पाहिजे. मी इथं बंडो गणेश सावकाराकडे मुनीम आहे, त्यांच्याकडून आपल्यासारख्याला सहज मिळेल ही रक्कम. आत्ताच चला माझ्याबरोबर. बरं. लय उपकार आहेत आपलं. सोंगातला सिरपेच का? हा चांगला घडवला आहे. सोंगातला नव्हे तो श्रीमंत, खुद्द पेशवाने याने इनाम दिलाय तो. घ्या जोशी बुवा, याच्यावर दस्तखत करा. मात्र बोलल्याप्रमाणे रक्कम पंधरवड्यात परत झाली पाहिजे. हो मुनीमजी जा यांना रक्कम ही मोजून. उपकार आहेत आपले. उपकार कसले? अहो धंदाच आहे आमचा. मुनीमजी जरा आतून आलो मी. बया डोळे उघड, औषध घे, आता बरं वाटेल तुला. काय झालं? काय झालं? माझ्या दुखण्यापायी कर्ज बाजारी झाला तुम्ही, असं कसं दैवाला गेलो हो? याचच नाव माणसाचं आयुष्य. बया बया धोंडी जरा समजू हिला. बया बाई तुम्हीच असं केल्यावर त्यांनी काय बरं करावं? जरा धीर धरा बया बाई.
कशाला काढतोस ते? चिमा हे लुगडं घे तुला. धोंडीबा या धोतर जोड्या दे सगळ्यांना. आबाळा एवढं काळीज हाय मर्दाच. पण बार नाही ना अमोश झाली ना त्या आबाळात. बघा कशी एकदा नाचणार या भिसल्या जिभोवर. पहिल्या तोड्यातच पाय घसरल तिचा. धुंडीवा सुगी सपली आता इथली. सूप वाजवा आता. पोटा पाण्याचं बी हाल चालल्या ती. दोन तमाशे केलं पर डोंबाऱ्यावा आणि थाळी फिरवायचा वक्त आला. शिवराई बी दिसना डोळ्याला. अरे वाईच वाट बघा. वाट बघा ना वाट धरा आता सोलापूरची. वाट धराल मस्त. पहिलं दुधाचा पैसे टाका. महिना झाला नुसतं देतो देतो म्हणून सांगताय. अरे पण एवढ्यानं काय झालं आणखी तमाशे होतील. होतील पण बघतो कोण. तो रामजोशी म्हणणारा तो दिसतही नाही तमाशा. जोंधळ्या तांदळाचे खाल्ल्या अन्नाचे पण पैसे दिले नाहीत या बदमाशानं. पोबारा करतील हे रातचं उठून. ते काय नाही आमचं पैसे आत्ताच्या आत्ता देऊन टाका नाहीतर आम्ही इथून हलणार नाही. अहो पण जरा दमानं घ्या. अहो माझा ऐका धोंडी. चिमा कविराय काय पाहिजे? मरण पुन्हा का घेतलीत? भार देणं करी किल्ला करतेत. आणि आत कविराय माझ्या गळ्याची आण मोडलीत. बया काय करू? तुझ्या शरीराचे क्लेश पावत नाहीत म्हणून मी प्यालो. खोट प्यायला मिळावं म्हणून काहीतरी सांगताय. आपल्या बरोबर दुसऱ्याला बी फसवताय तुम्ही. सगळ्या सुरकऱ्याची तोंड सुकलीत. तुमचा हात बळीच आहेत. चिमाला घेऊन दोन तमाशे करा. बारक्या चिरक्याची देणी तरी. बया तुझ्याशिवाय तमाशा नाही ग होणार. बैला जिंकणाऱ्यानं बैसाठी अडू नये. बया इचारा की कसं फेडायचं त्या कर्जदारांचं पैसं. कविराय एक तरी तमाशा करूया. देणकऱ्यांनी धरणं धरलंय दारात. खरंच कविराय देणकरी हात घाईवर आले ती. येऊ देत. जीवाचं कोड सुटत चाललंय. डोक्यात एक एक प्रकाश किरण येऊ लागलाय. कविराय ठरलं तुझ्या वाचून तमाशा. शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा. बये वाचून तमाशा करायचा. धोंडी आज रात्री तमाशा करायचा. तमाशा करायचा.
अगं ए मावशी काय ग अगं मथुरेच्या बाजारला येतीस ना व जायचं तर चल रस्ता बंद है अरे ये द्वाडा चल सर गबेस रस्ता बंद है हाँ हाँ काय म्हणून देवाची विच्छा म्हणून कोण तुझा देव मी नाही जाणत जा आता ग मावशी बाजूला सरतोस का घेऊ कडीवर अग गप थेरडे ओ देवा ओ कृष्ण देवा अरे धावा 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 बिग बिग अब ये बघा ही 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 अब या की बिग बिग या बिग बिग या या कविराज कविराज उठा उठा चला बाहेर जरा थांब जिमे तू सुरू कर किसने देवा ती चंद्रावळ तुम्हाला शिव्या घालतीया द्या तिला उत्तर धोंडी ही नवे रे माझी चंद्रावळ ओ शीत बघा तर खरी द्या तिला उत्तर तू म्हण म्हण जेव्हा तेव्हा अडवीस दिला तिला जेव्हा तेव्हा अडवीस दिला तिला तसे मज ही भरतीला तसे मज ही भरतीला भलतीचा बुलश सुरतीला भलतीचा बुलश सुरतीला कालवा करायला लागले की म्हणा म्हणा काहीतरी ऐका ऐका मृग जळवत जग उद्भवले हे जाण सर्व माया वा कविराय देखत भूले हे समजुनी का तू भूलशील वाया ऐका ऐका तरी तुम्ही ऐका ते भटजी महाराज शास्त्र ज्ञान आमाचे नग आमाची लावणी पाहिजे सुंदर मनामध्ये भरली ही लावणी म्हणा भया भया सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तशिरली मोत्याचा भांग मोत्याचा भांग नाही रे धुंडी नाही जमत रामजोशी जन्मात पहिल्यानं हरला कसं काय बरं करावं तुझ्या वाचून माझ्या गळ्यातून शब्द फुटले बयाबाई बयाबाई जातो आम्ही सांभाळ आहे समजा गाव थुकतो आम्हाला हजार माणसं डब टाकून आल्यात हे थोंडीबा इतकं दिवस काढलत तसं आणखी काढा पुन्हा तमाशे करूया मी पण उभी राहीन तू आलीस त्यानं समजा घोटाळा झाला धोंडीबा निघाले मी तोंड नका ध्यानची कविराय जातो आम्ही धोंडीबा
गेली सारी। जाऊ दे त्यांना। सुगी संपली, पाखरं उडून गेली। या सावकार बसा। बसा कशाला तमासगीर तुम्ही? कर्ज घेताना थोर तोंडाने सांगितलं दुप्पट परत करीन। एक छदाम देखील देणार नाही कोणी तुम्हाला। आमची रक्कम या क्षणाला परत करा। सावकार आम्ही भीक मागून तुमचं कर्ज फेडू पण आमची आब्रू नका घेऊ। आब्रू? तुम्हा तमासगिराला कसली आली आहे आब्रू? सावकार थोडे दिवस थांबा। माझ्या बयाला बरं वाटलं ती मेली तर आम्हाला काय त्याचं? सावकार काय बोलताय? इतका राग येतो तर कर्ज काढलत कशाला? मोठा शिरपे झुलवीत आला होता। कुठा येतो? ठीक आहे सावकार जरा थांबा। हे आमचे मुनीमजी बेअकली, तुम्ही गोतात आणलत मला। अहो हा राम जोशी पुरता लफंगा आहे लफंगा। मी आपणाला सांगायला आलो होतो की कविवर्य मोरोपंत आलेत घरी। कविवर्य मोरोपंत आलेत? तुम्ही थांबा इथं, पैसे घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका। महाकवी मोरोपंत आपली वाट पाहत आहेत। आलोच मी। मूर्ख बेअकली बसून राहा इथं, पैसे वसूल करा आणि मगच जा। काय हे? आयुष्यातल्या यशाचा कैप। काय करता त्या शिरपेचाच? त्या सावकाराला देऊन टाकतो। मी देऊ देणार नाही। मी रस्तो रस्ती गाणी म्हणून भीक मागेन आणि त्यांचे पैसे फेरीन। पण हे राम जोशाची अब्रू त्या सावकाराच्या पदरात टाकतो। नका नका। मुनीमजी माझ्यासाठी आपली नाचक्की झाली। घ्या माझ्या लौकिक आयुष्याचा शेवट तुमच्या पवित्र हाताने होऊ द्या। मला दृष्टी आली ती झोपेतच। मी समोर पाहिली ती सारी स्वप्न आता उजाडलं आहे। स्वप्नातल्या संपत्तीचा हा शेवटचा ठेवा घ्या आणि प्रकाशाचा मार्ग मला मोकळा करा। घ्या हा शिरपीच। कविराय भैया त्या शिरपेचा पेक्षा माझं काहीच त्यांच्या ओठात गाला। व्यवहारी जगात काळजाला पाषाण आणि पाषाणाला रत्न म्हणतात। भैया राम जोशी संपला नाही। राम जोशी संपला नाही। वनवासानंतरच रामाचं सामर्थ्य जगाला कळलं। हा घ्या ठेवा आपला शिरपेच। देव देव्हाऱ्यातच असावा। का तुम्ही एवढे माझ्यावर उपकार करता? मी आपल्यावर काय उपकार करणार? कविराज आपण माझ्यासाठी एकच गोष्ट करा। काय करू? सावकाराच्या घरी नवरात्र चालू आहे। तिथं देवी पुढं आपलं पारमार्थिक काव्य ऐकवा। तो आपल्या वाणीवर खुश होईल आणि कर्ज फेडायला हवी तेवढी मुदत देईल। कर्जफेडीसाठी नव्हे जोशीबुवा, आपल्या प्रतिभेच्या गौरवासाठी मी आपल्याकडे भीक मागतो। माझी एवढी इच्छा पुरी करा। ऐका होय म्हणा।
अहो पाहुणे कोणी मोठे दिसतात. अहो हे बारामतीचे महाकवी मोरोपंत. मोरोपंत? हा महाकवी मोरोपंत. गीता सुधा नदीत, गीता सुधा नदीत स्नाने जातात तापमळ सर्व. सर्वज्ञत्व सहजये, सर्वज्ञत्व सहजये गर्व पळे स्तविति देव गंधर्व. पण आपल्यासारखे सत्पुरुष महाकवी आज आप तुळजापुरी आले, जगदंबा पावली. गेले 7 दिवस चाललेल्या नामसंकीर्तनाची सांगता आपल्या हातून होणार, केवढं भाग्य आहे आमचं. स्तुती माणसाची करू नये, परमेश्वराची. आपण ही तो दिवसाची तनुजी साची जी, तो दिवसाची तनुजी साची सुरतर साची करुणी मजा, सुरतर साची करुणी मजा. गमजा करिता मनी उमजाना, गमजा करिता मनी उमजाना. सुख न पुढे हे सुख न पुढे रे पडेल वजा भाई सावध वा. वा वा रसाळ आहे काव्य. कोण आहे ते हरिदास? राम जोशी बा सोलापूरकर. काय राम जोशी इथे आले? सावकार राम जोशींची रसवंती ऐकण्याचा योग तुमच्यामुळे लागला. मग चला खाली ऐकायला. आम्ही इथूनच ऐकतो. राम जोशी नट आहेत आणि नटाचं तोंड पाहणं शास्त्राविरहित आहे. पाट बसाया ताट रुपयाचे, ताट त्यामध्ये दूध रवा. धनावयाला बसेल घसरा, धनावयाला बसेल घसरा. मग विसरा हो गोड खवा, मग विसरा हो गोड खवा. भाई सावध भा, भाई सावध भा. सगे सोयरे वंचक चोरे, सगे सोयरे वंचक चोरे. जवर मिळविता तवर थवा, जवर मिळविता तवर थवा. शिते तवरती भूते भोवती, शिते तवरती भूते भोवती. कोण कुणाचा सखा जीवा. संस्कृतातली प्रचुरता आणि प्राकृताची सरळता यांचा संगम. तोवर पैसा, तोवर पैसा मंच की म्हणतील घ्याल हवा, मंच की म्हणतील घ्याल हवा. जोशी बुवा, कविवर्य मोरोपंताने आपल्याला आलिंगन दिलं आहे. धन्य आहात आपण. आपल्या काव्यरचनेवर आम्ही प्रसन्न झालो. जग आपणाला समर्थांचा अवतार म्हणतं आणि आपण मला आलिंगन दिलं. एक महापातकी पावन झाला. छे छे पातकी कशासाठी? पंत लोकरंजनातून लोकशिक्षण साधता यावं म्हणून मी ग्रहत्याग धर्मत्याग केला. पण लौकिकाचा कैफ चढताच मी व्यक्ती सुखात रंगलो. त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं. जगात माझं पांडित्य नालायक ठरलं. कलिता अहंकृती जाणे बंधा मोक्षासी अनुभवी चढला तो पंडित. इतर नव्हे जरी पुष्कळ सर्व शास्त्र ही पढला. जोशी बुवा हे आपलं कर्ज खत
माझं कर्ज फिटलं, क्षमा करा, आपली योग्यता कळली नाही मला. जशी बाबा, खरंच आपली लावणी अमर आहे. आमचं एक सांगणं आहे, आपण तिला केवळ शृंगारातच गुरफटून देऊ नका, ती अशी सत्कारणी लावा, शतकोटी पातक्यांचा उद्धार कराल. आज्ञा. गुरुरायाचा हात धरून या परभुवना गेलो, सदे असता विधेय स्थितीने जिताच मी मेलो. माझ्या काव्याला जडलेली शृंगाराची संगत या डफाबरोबर सुटली. इथून पुढे आपली आज्ञाप्रमाण. अहो मुद्गल शास्त्री, तुमच्या कुळाचा उद्धार झाला. प्रत्यक्ष मोरोपंतांनी तुमच्या रामला महाकवी म्हटले. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. खरंच प्रत्यक्ष मोरोपंतांनी आमच्या रामाला महाकवी म्हटलं. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. हो, तुम्ही कुठे ऐकलं ते? अहो इथं आलाय तो. वेशीजवळ सारा सोलापूर जमलंय. खरंच पता म्हण बाबा. स्वागताला गेले त्याच्या. चला चला. नर जन्मा मधे नरा करुनी घे नर नारायण गडी रे नर नारायण गडी तरीचहि सार्थक मानव कोडी. नर जन्मा मधे नरा बाचौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा. चिंतेचा पिकला मळा. दार धनाचा लोभ टाकुनी झटकर भोवे गळा. हा कसा उकलीशी पिळा. धनानिमित्ते जना पुढे तू दाविसी नाना कळा. दाविसी नाना कळा. किती तुला मुलाचा लळा. तुझ्या खापर फुटते शिरी. तुला मी गोष्ट सांगतो खरी. तुला मी गोष्ट सांगतो खरी. आता करता तडी ही पुन्हा नये वाघडी. करून घे नर नारायण गडी. करून घे नर नारायण गडी. ऐकलं का? आपला राम आलाय. अगं उमा चल चल बाहेर. नर नारायण गडी तरीच हे सार्थक मानव गुडी. राम राम राम, तू आम्हा जोशांचं घराणं अमर केलंस. मानव गुणी करी सहे सार्थक मानव गुणी.